हेलो वो हेलो। अपने टेबल पे और हेलो, रजिस्टर रखा हुआ हाँ था उसके गंगाधर भाऊ। उसके हाँ अंदर लक्षित है बाबर मेरा। बोलतो मी। हाँ हाँ वो ले लो। बोल। तो यानी बोला मी तो मी यार काल जे काही बोललो साहेबा तो बद्दल ना, ऐसे तुमच्या हो बद्दल, हाँ हाँ मी थोडस माफी मांगतो, मला माफ करून द्या। असं बोलायला नव्हतं पाहिजे मी, पण माझ्या तोंडातून निघून गेलं। काही लोकांनी मला भडकवण्यात आले, तर म्हणून मी थोडं बोललो, तर थोडं माफ करून द्या। अरे हो बरोबर आहे तुझं, पण आता एवढं मोठं प्रकरण झालं तर त्याचं कसं काय हो करतो? मी तर माफ गाडी करीन, पण आता माझे जे सारे जिथे घेऊन आहेत किंवा माझे जे चालू व्हायचा म्हणजे हे आहेत तिथे तुमचं त्याचं कसं काय करायचं? मी सगळ्यांची माफी 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 पण मागतो, सगळ्यांना मला अच्छा माफ करून द्या। साहेबाबद्दल आहे पुन्हा तुला जे काही वापर साहेबाची म्हणजे साहेबाची माफी मांगतो मी, पुन्हा मी असं कृत्य घडवणार नाही। मी मला माफ करून द्या। आपण मोठ्या मनान करू, पण ते इम्रान नाही पुन्हा बोलणार त्या त्याला त्यांना पण मी सांगतो, बोलावायचा। तो पण तुम्हाला माफी मांगेल, काही हरकत म्हणजे नाही। तो कुठे आहे सध्या हाय हाय, आम्ही दोघे माफी मांगतो। इम्रान भाऊ? कुठे आहे दादा? गंगाधर भाऊ, जय भीम। हा जय भीम दादा। अरे ते कालचा प्रकरण नाही का, हा बाबर साहेबानं जरा ते साहेबा संग बोलले त्यांना हा संध्याकाळी, मग ते भास झाला त्याचा, म्हणते म्हणत आहे ते चुकी झाली म्हणते नाही त्यांची त्याबद्दल। चुकी झाली, त्यांनी आताच मला कॉल केला तुमच्या 2 मिनिटांनी। मी बाजूलेच आहे, त्यांनी सांगितलं मला, पण तुमचाही प्रकार योग्य नाही, म्हणजे अशोभनीय होता। हा, तू जे अशोभनीय बोलते म्हणजे, गुजर साहेबासोबत आणि दुसरी क्लिप, 3 क्लिप होत्या त्याच्यात। हा नाही नाही बराबर आहे ना, ते गुजर साहेबांशी बोलता बोलता ते कसं झालं, आता ते तुमच्या विषयी बोलता बोलता ते नाही का आगार अध्यक्ष निघाला तोंडातून, हो म्हणून त्याबद्दल मी क्षमा मागतो, त्याबद्दल काही वात नाही। पण ते आणि तुम्ही फक्त काय म्हणजे आमच्या साहेबाबद्दल तुम्ही पुन्हा म्हणजे एक्स्ट्रा बोलले? नाही नाही साहेबाबद्दल बोललो नाही असं काहीच एक्स्ट्रा, ते साहेबाचा विषय कसं झालं ते आपल्याला नाही का, 6 महिने आपण त्याच्या मागे राहिलो म्हणून ते मला कुठेतरी ते खंत होती थोडीशी, तर नाही बोला ते शब्द निघाले तोंडातून, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी, काही हरकत नाही, क्षमा हो ना, बरोबर आहे, मागतो। तुमची माफी हे करतो ना। आता काय सर्वांचीच माफी मागा लागणार तुम्हाला? आमच्या पूर्ण टीमची म्हणजे जे काय आम्ही कार्यकर्ते आहोत साहेबाचे किंवा साहेब म्हणजे महाराष्ट्राचे काय, मी आता समजा हा तर तुम्हाला माफ मी करू, पण म्हणजे आमचे समजा डफळे साहेब आहेत तिकडं, जगताप साहेब आहेत, प्रेमभाऊ जगताप, म्हणजे आमचे कार्यकर्ते पुन्हा हे करतील ना। आता एक तर म्हणजे तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे जे सेनापती आहेत श्री वकील साहेब आपले, हा तर त्यांच्याकडूनच क्षमा मागतो मी, त्याबद्दल बिलकुल त्यांची क्षमा मागितली तर सर्वांची क्षमा होते। नाही बरोबर आहे तुमचं, ठीक आहे, काही हरकत नाही, कारण आपण एकमेकाचे एकमेका सहकारांना एकूण एकाच म्हणजे आस्थापनेत काम करतो ना, आपण म्हणून मित्रत्वाचे संबंध आहे, त्यामुळं ठीक आहे। हा ठीक आहे, धन्यवाद गंगाधर भाऊ, हा हा ठीक तिकडे सामोरी सांगून द्या आहे, लागत, मी लागत पुन्हा हेच ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून पुन्हा ग्रुपवर टाकून देतो लागेल, त्याबद्दल काही वाद नाही, ठीक आहे ठीक आहे, तुम्हीच सांगा सर। पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो हो त्याबद्दल। ठीक आहे ठीक आहे, ओके धन्यवाद। टाकून द्या तुम्ही।